subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. नमस्कार. नवी मुंबई शहरातील सर्व नागरिकांना जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. त्यामध्ये वृक्षारोपणाची एक संकल्पना नागरिकांमध्ये एक ती बिंबवण्याचा प्रयत्न म्हणून माझी स्वतःची ऑक्सिजन बँक और माय हॅशटॅग माय ओन ऑक्सिजन बँक या संकल्पनेतून आम्ही वृक्षारोपण लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा आज प्रयत्न केला. आपल्याला कल्पना आहे की मागील वर्षभर आपण कोविडचा सामना करतोय, विशेषत्वाने दुसरी लाट जी आली या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनची कमतरता हा जो प्रकार आपल्याला बऱ्याच इतर शहरांमध्ये पाहायला मिळाला, इवन नवी मुंबईमध्ये सुद्धा ऑक्सिजन पर्याप्त प्राप्त करून घेण्यासाठी तारेवरची कसरत आम्ही सर्वजण करत होतो, या पार्श्वभूमीवरती खऱ्या अर्थाने आपल्याला ऑक्सिजनचं महत्त्व कळालं. आणि जेव्हा आपण कृत्रिम ऑक्सिजनचा एवढा पाठपुरावा करतो आणि गरजेच्या वेळी आपल्याला तो उपलब्ध करून घ्यायला एवढं कठीण जातं, त्याचवेळी नैसर्गिकरित्या ऑक्सिजन देणारी जी झाडं आहेत त्या झाडांची लागवड आणि त्यांचं संवर्धन हे करण्याचं महत्त्व जे आहे ते या संकल्पनेपेक्षा अधिक चांगल्या कुठल्याही माध्यमातून लोकांना कळणं शक्य नाही. यामुळं एक ही जी माझी स्वतःची ऑक्सिजन बँक म्हणून आम्ही आणि एक हॅशटॅग आज सोशल मीडिया हँडलवरती सुरू केलं आणि नागरिकांचाही आभार आहे, त्यांनी फार मोठ्या प्रमाणावरती त्याला प्रतिसाद दिला आणि यातूनच एक वृक्ष लागवडीची आणि संवर्धनाची चळवळ निर्माण होईल अशी महानगरपालिकेच्या वतीने अपेक्षा आहे. आज पर्यावरण दिनाच्या दिवशीच एक दुग्ध शर्करा योग आपल्याला म्हणावं लागेल. आज जे महाराष्ट्र शासनाचं माझी वसुंधरा अभियान होतं त्या अभियानाचा पुरस्कार वितरण समारोहही संपन्न झाला आणि माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये सर्व नवी मुंबई शहरातील नागरिकांच्या सहकार्यामुळे नवी मुंबई शहराला त्या पुरस्कार अमृत शहर कॅटेगरी जी आहे म्हणजे शहरांची जी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोत्तम शहर माझी वसुंधरा अभियानामधलं हा बहुमान मिळाला. आणि हे सर्व नवी मुंबई शहरातील नागरिकांच्या सहकार्यामुळे सहभागामुळे शक्य झालेलं आहे, याबद्दल नवी मुंबई शहरातील सर्व नागरिकांचं मी अभिनंदन करतो. माझी वसुंधरा अभियान फार इंटरेस्टिंग अशा पद्धतीने डिझाईन केलेलं अभियान होतं. आपण जेव्हा पर्यावरण किंवा नेचर निसर्ग याचा उल्लेख करतो त्यावेळी निसर्गाचे अनेक कॉम्पोनंट आहेत. आपण आपल्या पुराणांपासून ऐकत आलेलो आहे, वाचत आलेलो आहे की जी पंचमहाभूत आहेत किंवा जी ही पाच तत्व आहेत त्या तत्वांचं संवर्धन करणं गरजेचं आहे पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि त्या संकल्पनेतनं हे अभियान डिझाईन करण्यात आलं होतं. त्यामध्ये नवी मुंबईने अत्यंत चांगलं काम करून दाखवलेलं आहे, सर्व नागरिकांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यात सहभाग नोंदवला, अगदी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेण्यापासून विविध अंग आहेत त्यामध्ये वृक्ष लागवडीमध्ये अर्बन फॉरेस्ट या कन्सेप्ट खाली आपण मियावाकी पद्धतीचे प्लांटेशन केले. मला आनंदाने इथं नमूद करावं असं वाटतं की निसर्ग उद्यानमध्ये आपण 3 एकरावरती 40,000 प्लांटेशन केलं मियावाकी पद्धतीने. जानेवारी फेब्रुवारीमध्ये केलेलं प्लांटेशन आहे, झाडं लावताना ती 1.5 फुटाची होती, मागच्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये त्याची 4 फुटांनी वाढ झालेली आहे झाडांची. आणि हे सर्व झाडं पूर्ण इंडिजिनस स्पेसिस ज्याला आपण देशी प्रजाती म्हणतो सर्व देशी प्रजाती आहेत, वड, पिंपळ, चिंच, कडुनिंब, काही औषधी वनस्पती, फळझाडं, फुलझाडं अशा पद्धतीचे सर्व झाडं आहेत. आणि अशा पद्धतीचं फक्त एक नव्हे तर संपूर्ण शहरामध्ये 10 ठिकाणी अर्बन फॉरेस्ट या कन्सेप्टमध्ये मियावाकी पद्धतीचं प्लांटेशन आपण प्रस्तावित केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पुढचा मेंटेनन्स सहित त्याची काळजी घेतली जाईल याची आपण दक्षता घेतोय. एकंदर वृक्ष लागवड झाली किंवा स्वच्छतेच्या बाबतीमध्ये विविध कल्पना आपण राबवलेल्या आहेत, सांडपाण्याचं व्यवस्थापन आहे, वॉटर कॉन्झर्वेशन आहे, इलेक्ट्रिकल व्हेकलला प्रमोशन करणं ही सुद्धा ऍक्टिव्हिटी आपल्या एका युलू बाईकच्या माध्यमातून ज्या आपल्या शहरभर जे लास्ट माईल कनेक्टिव्हिटी म्हणून युलूच्या माध्यमातून इलेक्ट्रिकल बाईक किंवा सायकली उपलब्ध करून दिलेल्या सुरू झाल्यापासून आतापर्यंत त्याच्या माध्यमातून आपण 5.5 कोटी
कार्बन फुटप्रिंट सेव के लिए एक महानगरपालिके दृष्टिकोना फार महत्वा बाब है। भारतातील ही नवी मुंबई एकमेव महानगरपालिका कि एवड्या मोट्या प्रमाणा कार्बन फुटप्रिंट सेव कर रेकॉर्ड अपन है। हि नक्की अपने अभिमा की बाब है। एकंदर माजी वसुंधरा अभियाना मध्यम सुधा एक जनचलव निर्माण फलित मनु आज अपने माजी वसुंधरा मधे हा बहुमान मिलाबल सर्व नागरिकांच अभिनंदन आ मनापासन आभार। माझी वसुंधरा अभियानाच्या सोबतच आपण स्वच्छता अभियान ही राबवलं होतं। ह्या सर्व अभियानाचा क्रक्स जर काही म्हणायचा असेल तर तो प्रत्येक व्यक्तीच्या किंवा त्याच्या कुटुंबापाशी येऊन थांबतो। आपण जागतिक पर्यावरण दिन आज साजरा करतोय। पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने आपण वृक्ष लागवड करतोय आणि इतर अनेक गोष्टींची चर्चा होते। आपण पाहायला गेलं तर आज व्हॉट्सअपचे स्टेटस सर्व यांचे पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने ठेवलेले आहेत। मात्र आपला पर्यावरण दिन हा इथं सुरू होऊन आज सायंकाळी स्टेटस बदलण्यापर्यंत संपला नाही पाहिजे। आपण समजून घेणं गरजेचं आहे की पर्यावरण दिनाचं महत्त्व काय आहे। पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने आपण ऑक्सिजन बँकचं जे मेगाशी मी उदाहरण दिलं त्यातूनच समजून घ्यावं की आपल्याला यावर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवरती जे ऑक्सिजनचं महत्त्व कळलं तिथपासून सुरू केल्यानंतर अनेक गोष्टी आहेत। वृक्ष लागवड आहे, वृक्ष संवर्धन आहे। आज झाड लावण्यामध्ये अनेक लोक उत्साह दाखवतात पण झाड तोडायच्या वेळी त्याच उत्साहाने झाड तोडण्यासाठी तो माणूस पुढे येतो। तसं पाहायला गेलं तर कुठलेही वृक्ष लागवड करायच्या वेळी एखादं 50 वर्ष जगलेलं झाड जर आपण तोडणार असू तर ते झाड तोडून तुम्ही 1000 जरी झाडं लावली तरी ती सर्व झाडं 50 वर्ष टिकतील ह्याची गॅरंटी कुणीही देऊ शकत नाही। त्यामुळे बेस्ट काइंड ऑफ प्रोटेक्शन इज कॉन्झर्वेशन। जर आपण वृक्ष संवर्धन करू शकलो तर ते सगळ्यात चांगलं कॉन्ट्रीब्युशन होऊ शकतं। ही बाब पण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे। छोट्या छोट्या बाबी असतात। घरामध्ये घरातून बाहेर पडताना आपण लाईट बंद करतो का, त्याच्यानंतर आपल्या वर्तणुकीमध्ये असे काही बदल आपण आणू शकतो की ज्यातून पर्यावरणाची हानी होणार नाही। स्वच्छता विषयक बाबी ज्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण ज्या वस्तू गोष्टी करतो त्यातून आपल्याला पर्यावरण काही पूरक अशा बाबी केल्या जाऊ शकतात। थोडक्यात सांगायचं झालं तर आत्तापर्यंत पर्यावरणाला गृहित धरल्यामुळं ज्या अडचणी झालेल्या आहेत त्यातून पुढे आपल्याला त्या अडचणी व्हायला नको या दृष्टिकोनातून आत्ताला जागं होणं आणि जागं होऊन हे वृक्ष संवर्धन किंवा पर्यावरण संवर्धनाची जी सवय आहे ती अंगीकारणं आवश्यक आहे। आज पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने माझी सर्व नागरिकांकडनं अपेक्षा आहे की हा जो एक पर्यावरण संवर्धनाचा वसा आपण घेतलेला आहे माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून तो आपण कंटिन्यू करू आणि इथून पुढे सुद्धा आजचा दिवस जरी एक औचित्य आहे म्हणून आपण साजरा करतोय इथून पुढे आपल्या जीवन पद्धतीचा एक भाग म्हणून पर्यावरण संवर्धन आपण अंगीकारूयात। Subscribe to Awaaz today, click on the bell icon for latest national and international buzzing news.